काय नक्की वाटतं एक मुलगा म्हणून काय? आता मुलगा म्हणून तर म्हणलं तर तुम्ही अवघड प्रश्न विचारला. आमची गाडीतच काल येताना ही चर्चा चालू होती की आणि आज येताना पण मी युरानी साहेबांशी बोलत होतो आज सकाळी. आमची हीच चर्चा झाली, लोक आमच्या आजूबाजूची टेन्शनमध्ये आहेत. आपण पत्रकार लोक मला एवढे टेन्शनचे प्रश्न विचार, आपल्या चेहऱ्यावर टेन्शन दिसते, इथल्या लोकल लोकांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसते की राजेचं काय होणार, राजे काय करणार आहेत, माघार घेणार आहे. जेव्हा अक्षरशः मी आई रात्री मला 2 वाजता काम संपल्यावर मला रात्री इंस्टाग्रामवर घराचे पोस्ट पाठवले की मला हा सोफा असा पाहिजे आहे, मला वाटते हा पडदा आपण नवीन घरात असं करायला पाहिजे आणि मी त्यांना पाठवते मला हे वालं कुत्रं पाहिजे आहे म्हणून. तर आता मजा आमची अशी आहे की हे बघा, आता आम्हाला आमची ताकद माहीत नाही, असं माहीत आहे हे म्हणणं चुकीचं होणार, पण आम्हाला हळूहळू कळायला लागले की कारण की लोकं बाहेर यायला लागलेत, राजेंना सपोर्ट करत, छत्रपती कराण्याला सपोर्ट करत, तर ती जशी ताकद कळायला लागली आहे आम्हाला असं राजकारणाची हे काय नाही, राजकारण ही एक गोष्ट आहे जी आता संभाजीराजांनी ठरवली आहे की त्यांना खेळायचं आहे त्यामध्ये खेळणार, पण राजकारणचं टेन्शन हे आम्ही आमच्या रोजच्या लाईफमध्ये आणणं हे मला कितपत प्रॅक्टिकल हे वाटत नाही, कारण की आम्ही जर खुश नसलो तर आम्ही लोकांसाठी काम कसं करू शकणार, आमचं लॉजिक हेच आहे. सहा जून 2 वर्षासाठी कोविडच्या महामारीत आपण संभाजीराजांचं ऐकून आपण घरी थांबला, ह्याच्याबद्दल मी आभारी आहे. पण आता परत वेळ आली आहे, यावर्षी आपण खूप मोठा जल्लोष करणार आहे आणि आपल्याला सगळे स्टेटमधून रिपोर्ट आले की आजपर्यंतची सगळ्यात मोठा शिवराज्य अभिषेकचा कार्यक्रम होणार आहे. तर आपण सगळ्यांनी महाराष्ट्रभर माझा एवढीच विनंती आहे, मला मी आपल्याला संभाजीराजांच्या शत्रू आणि माझ्यातर्फे मी निमंत्रित करतो की आपण सगळे नक्कीच या शिवराज्य अभिषेकला आम्ही तिथं आपल्याला भेटणार आणि आपण खूप मोठा ह्यावर्षी जल्लोष करू आणि आपण महाराष्ट्राला तर सगळ्याला माहिती आहे आणि भारताला पण माहिती आहे, आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण लोकांना कळू दे की आपली शिवाजी महाराजांची आणि छत्रपती घराण्याची आणि छत्रपती घराण्याच्या बद्दलची प्रेमाची ताकद ही किती आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.